मन तुझे झाले तुझे झाले। तू कुठे निघालीस गाल फुगवून? फुटतील ना एकदम ते फुग्यासारखे तांदरा। कोणी कसं काय आणत नाही तुला हे बघ। तुझ्या आजूनी तुला काय आणलंय बघ, है ना? आ आ आ आ बाबा, आता आणखीन हे कशाला? अनुराधा खूप आवडली मला आजू। तुला आवडली ना, झालं तर मग आताच तुला आईनी काय सांगितलं? काय सांगितलं? आज लहानांनी मोठ्यांना सोनं द्यायचं असतं, हो की नाही? सोनं? अरे हे नाही ती चेन। माझं बीपी हाय होतोय, जर मी लुक बदलला तर तुम्ही सगळं सांगा, तुम्हाला आवडणार नाही का मी शुभ्रा? प्लीज, काय चाललंय तुमचं? लुक बदलण्याने काय होणार आहे? माझं प्रेम शेखर देसाईंवर आहे, त्यांच्या लुकवर नाही। तुम्ही कसेही दिसलात ना, तुमची हेअरस्टाईल कशीही असली, पण मी ज्याच्यावर प्रेम केलंय ना, तो माणूस बदलणार नाही ना। तुमचं मन, तुमचा स्वभाव, तुमचं वागणं बोलणं, आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन तोच असणार आहे ना। दॅट इज इक्वल टू शेखर देसाई, आणि याच गोष्टींवर माझं प्रेम आहे, लुकवर नाही। म्हणजे मग मिशा असती काय? कबीरची मी फॅन आहे। झुरळ म्हणे कबीर म्हणजे माझा दादा शेखर देसाई। हो, त्याची पहिली वहिली कादंबरी लॉन्च होते। हे बघ, गोट्या पिंट्या पक्या सगळे आले पाहिजेत, एकदम झाडून। चल चल, बाय बाय। अरे हे कोणाला एवढ्या आग्रहानं बोलवतेस तू? बाबा, आपल्या गल्लीतली मंडळ आहेत ना, बाळगोपाळ मित्र मंडळ, टायगर मित्र मंडळ, त्या सगळ्या पोरांना बोलवलंय फंक्शन साठी। त्यांना बोलवतेस तू? हा हो बाबा, दादाच्या फंक्शनला गर्दी नको का दिसायला? ए ओंकार, तू गर्दीची काळजी नको करू रे बाबा। आणि मुळात त्या लोकांचा आणि माझ्या कादंबरीचा काही संबंध आहे का? अरे दादा, जिथे संबंध नसतो तिकडे आपल्याला बिझनेस दिसतो। अरे ही सगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते रे बाबा, सांगा ना दादाला। मला काय त्यातलं कळत नाही रे। अरे पण मार्केटिंगची काळजी करायला शिलेदार मॅडम आहेत ना, तू नको करूस। असं कसं भाऊजी, आपण सुद्धा ना आपल्या परीने प्रयत्न करायलाच हवे, हो की नाही? हे बघ दादा, मी तर म्हणतो आपली पोरं आहेत ना, लोकांना पुस्तक घ्यायला भाग पाडतील। अरे ओंकार, लोकांनी स्वेच्छेने पुस्तक घ्यावं म्हणून आपण ते प्रकाशित करतोय, तू असले काय उद्योग करू नको रे। नंदाबाईच्या प्रकरणावरून काहीतरी शिका। अरे हो, नंदाबाईला फोन करायचं, थांब मी नंदाबाईला फोन करतो। एक मिनिट, एक फोन ठेव, फोन ठेव। अरे काय चाललंय? तो नंदाबाई गल्लीतला एक गुंड आहे, त्याचा आणि मराठी साहित्याचा काही संबंध आहे का? त्याला काय बोलतोस तू? ओंकार ओंकार, काय आहे की अलवार तुझी चाहूल नावाच्या दर्जेदार पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, ही लाल मातीतली कुस्ती नव्हे, तेव्हा तुझी ती काय शालिमार मंडळ आणि कुठली टायगर वाडी, हे जरा बाजूला ठेवलेलं बरं। बरं ठीक आहे, हे राहू दे। मी काय सांगते,
आपण आपल्या टिफिन सेंटर साठी ज्यांच्याकडून कांदे बटाटे घेतो ना तो माणूस खूप मोठा व्यापारी आहे. आपण निदान त्यांना तरी बोलवूया. हो की नाही ओंकार? खूप मोठे आहेत की नाही ते? त्यांना तरी बोलवूया ना आपण. ते तर आले पाहिजे दादा. हो दादा, आपल्याला कन्सेशन मिळेल ना म्हणून. चालेल ना? एक मिनिट, एक मिनिट. अरे काय चाललंय काय तुमचं? कांदे बटाट्याचा व्यापारी आणि अलवार तुझी चाऊल याचा काहीतरी संबंध आहे का रे? ओंकार दिस इज टू मच. नाही नाही, अजिबात नाही, कुणालाही बोलवायचं नाही. ओके ओके दादा, डोंट वरी. हे बघ स्वामीनी, आता आपल्याला ना लिस्ट थोडी कट डाऊन करायला लागेल. हॅलो, हा हा मॅडम बोलतोय. हो हो, 5 मिनिटात पोहोचतो. हो मॅडम, हो हो दादा. वहिनी मी निघतोय. बाबा मी जा, तुम्हाला बोलवलंय. भाऊजी माझ्या पार्लर मधल्या बायकांना चालेल असं काय? हे आता असंच चालणार स्वामीनी? काय असतं, माणूस एकदा मोठा व्हायला लागला ना की त्याच्या मागचे व्याप वाढतात. बघितलं स्वामीनी, आपल्याला पण किती व्याप वाढलेत बघितलंस तू. किती बिझी असतो मी फोनवर. हो रे, मला ना त्या पक्याला फोन करतो. हे दोन लुक्स मला आवडलेत मिस्टर कोरे. आता देसाईंच्या चेहऱ्याला काय सूट होतं ते बघून आपण. हॅलो, ते मेल का नाही पाठवलं मला? ओके, गुड मॉर्निंग मिस्टर देसाई. गुड मॉर्निंग. इट्स ओके, सिट. हे बघ, हे दोन लुक मी फायनल केलेत. तुम्ही बघा तुम्हाला कुठला आवडतोय. मी एक सुचवू का? नको. कसं आहे ना मॅडम, मी असे कपडे किंवा असे केस कधी ठेवले नाही, त्यामुळे अचानक हे सगळं घातल्यावर मी कसा दिसेल याच. आय अंडरस्टँड मिस्टर देसाई, पण गेल्या 5 वर्षात जग खूप झपाट्याने पुढे गेलंय. तुम्ही कसे दिसता, कसे वागता, कसे राहता, कसं प्रेझेंट करता स्वतःला, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.